नमस्कार, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज। सध्या भगवद्गीतेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद शिंगेला पोहोचण्यास आपल्याला दिसत आहे। काँग्रेस नेते प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यावरती मोठा आरोप केलेला आहे। भाजप नेते जोपर्यंत भगवद्गीता वाचत नाही तोपर्यंत त्यांना मोक्षच नाही असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेला आहे। यामुळे भविष्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद चिघळण्याची शक्यता आपणास दिसत आहे। भाजप नेते मंगल प्रताप लोंढा यांनी विधानसभेमध्ये मागणी केली होती भगवद्गीता शालेय शिक्षणामध्ये वाचली जावी। त्यांनी या मागणीवरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी मान्य केली नाही। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं शिक्षण मिळावं अशी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भगवद्गीता वाचली आहे का हा प्रश्न आहे। कारण जर ती भगवद्गीता वाचली असती तर त्यांनी हे द्वेष तिरस्काराचं देशपातळीवर राजकारण चालवायचं कधीच सोडलं असतं। बंधू साधू बाबा योगी अशा सगळ्यांना थारा दिला असतो। नरेंद्र मोदीजी कमी झोपतात असं त्यांनी सांगितलं नसतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर गीता खरोखर वाचली तर भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याला मोक्षच प्राप्त होऊ शकत नाही हे त्याच्यातच निर्धारित होतं। गीतेमध्ये महत्वाचा श्लोक त्या ठिकाणी दिलेला आहे तो असा आहे की सर्व भूतस्थ आत्मानं सर्व भूतानीच्या आत्मने इक्षंते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन आहे। याचा अर्थ असा होतो की सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वराला पाहणारा आणि सर्व ईश्वराला प्राणी मात्रांमध्ये पाहणारा असा जो व्यक्ती असतो तोच योगी होऊ शकतो आणि तो सगळीकडे समान दृष्टीने पाहतो। आज धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेद घालणारा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे त्या भगवद्गीतेच्या आधारावर चालतं का हा मूलभूत प्रश्न आहे। आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं शिक्षणामध्ये करण्याऐवजी त्याचं शिक्षण स्वतः घेतलं तर अधिक चांगलं झालं असतं हे महत्वाचं आहे।